आई जीव देईना आणि बाप भीक मागू देईना. आज आम्हाला धन्यवाद सर. आय वुड लाईक टू स्पीक इन मराठी प्लीज. महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने ज्याप्रमाणे आदेश दिलेत त्याप्रमाणे एक ऑर्डिनन्स काढला सर्व पक्षांनी एकत्र येऊन. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी एक त्यांच्या अधिकाराप्रमाणे आणि नियमामध्ये एकत्र राहून एक निर्णय घेतला की ज्यामध्ये घटनेच्या चौकटीमध्ये राहून 50% मर्यादेच्या आत आणि 27% ओबीसीच्या कोट्यामध्ये राहून त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये. आता एक फक्त प्रश्न राहिला होता ते म्हणजे ओबीसींना जे आरक्षण द्यायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर त्यामध्ये त्यांचा जो इम्पिरिकल डाटा जो आहे जो केंद्राने द्यायचा आहे तो केंद्र सरकारने तो डाटा न दिल्यामुळे तेवढा फक्त प्रश्न राहिलेला शिल्लक राहिलेला होता आणि तो डाटा न आल्यामुळे त्यांनी एक अधिनियम काढला आणि त्या अधिनियमाच्या खाली त्यांनी निवडणुका डिक्लेअर केल्या. त्या निवडणुका चालू झाली प्रक्रिया आणि आज महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुका सुरू झाल्यानंतर आज आमच्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर त्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि अतिशय गोंधळाचं सर निर्माण वातावरण झालेलं आहे. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 3-4 निवडणुका ज्या ओबीसी समाजासाठी राखीव ठेवलेल्या होत्या त्या निवडणुकींना स्थगिती आलेली आहे आणि त्यामुळे त्या स्वतःच्या हक्कापासून ओबीसी समाज हा वंचित राहिलेला आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जाणला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून महाराष्ट्र जाणला जातो. शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र म्हणून जाणला जातो. आणि या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी एवढा मोठा समाज असताना त्यांना जर त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं असेल तर कुठेतरी केंद्र सरकारने याचा विचार केला पाहिजे. आणि आज आई जीव देईना आणि बाप भीक मागू देईना. आज आम्हाला केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा देत नाही आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निवडणूक लढू देत नाही अशी जर परिस्थिती कुठे तयार होत असेल तर कुठेतरी केंद्राने याचा विचार केला पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती आहे. या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे नेहमी म्हणायचे की समाजाची रचना जी आहे आमच्या समाजाची रचना ही एखाद्या गाडग्यावर गाडगी उतरंड आहे त्या उतरंडीप्रमाणे आहे आणि सगळ्यात मोठं गाडगं जे आहे सगळ्यात मोठा समाज जो आहे तो खालच्या गाडग्यामध्ये आहे आणि सगळ्यात मोठा जो आमचा बहुजन समाज आहे दलित समाज आहे दलित समाज आहे जो उपेक्षित समाज आहे तो सगळ्यात खाली पसलेला आहे आणि त्या खालच्या गाडग्यातल्या समाजाला न्याय देण्याचं काम या पुरोगामी महाराष्ट्राने सातत्याने केलेलं आहे आणि ते न्याय देण्याचं काम करण्यासाठी या महाराष्ट्रातले सर्व नेते आमचे पुढे झालेले आहेत. ते न्याय देण्याचं काम जर करायचं असेल तर केंद्र सरकारने पुढे होऊन कुठेतरी हा एम्पिरिकल डाटा दिला पाहिजे आणि तो दिल्याशिवाय येणाऱ्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकांना आम्ही त्यांना न्याय देऊ शकणार नाही. ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर एम्पिरिकल डाटा देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो डाटा दिल्याशिवाय ज्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा करण्याचं ठरवलं ज्या उद्देशाने थँक्यू.